शिवसेनेमध्ये उपनेते कसं काम करणार आहे? सन्मान डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर अनेक तर्क वितर्कांना शिवाजीराव शिंदोडत राष्ट्रवादीकडून लढ अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाली. आता सुरू झाल्यानंतर मुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्रितपणे येऊन त्याच्यावरती विचार विनिमय करायचा असं ठरवलं. पार्वती एकत्र आले आणि सर्वांनी एक निर्धार केला की जरी अमोल कोल्हे यांना जरी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी ही जुन्नर तालुक्यातील शिवसेनेने एक छंद बांधला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधून माननीय खासदार शिवाजीदादा आगरराव पाटील यांना शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आघाडी द्यायची. जरी समोरचा उमेदवार हा तालुक्यातला असला तरी हा संपूर्ण चंग या तालुक्यातील शिवसैनिकांनी बांधला की कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मताची आघाडी ही खासदार साहेबांना आढळ साहेबांना शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्यात द्यायची. चालू असतानाच गेल्या 2 दिवसामध्ये काही मेसेज, काही चर्चा, काही सिग्नल निर्णयाच्या माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कारवाईतून झाली. जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करणारे मनसेचे आमदार शरदादा सोनवणे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छित आहे अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळाली. ती कितपत खरी कितपत खोटी हे नक्की सांगता येणं शक्य नसलं तरी सुद्धा त्यांचे परिणाम हे तालुक्यातील शिवसैनिकांवरती होऊ लागले आणि शिवसेनेमध्ये अनेक संभ्रम तयार झाले. या जुन्नर तालुक्यातून लोकसभेला सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी आघाडी दिली आणि या तालुक्यातील शिवसेना ही शिवसैनिकाच्या माध्यमातून ही सातत्याने तळपत राहील आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच आज नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल यावर शिवसेनेची सत्ता आहे, मार्केट कमिटी असेल किंवा कारखाना असेल जुन्नर सरकारी कारखाना याच्यामध्ये शिवसेनेचा सत्तेमध्ये सहभाग आणि असं असताना एक संभ्रम जो शिवसेनेमध्ये तयार झाला की आम्ही गेले 5-10 वर्ष या ठिकाणी काही नेतृत्व करतायत, बाकी सर्व मंडळी काहींना मदत करतायत तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक असं असताना केवळ आम्ही एका वज्रमुठीने सांगतोय की या लोकसभेला आपल्या तालुक्यातील जरी उमेदवार असला तरी जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम शिवसैनिक करतील आणि अशा वेळेला जो सिग्नल आम्हाला मिळतोय की त्यांचा प्रवेश होतोय आणि त्याच आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र जमले त्यांनी एकत्र देऊन आदरणीय ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून या तालुक्यामध्ये शिवसेना रुजवायचं वाढवायचं काम केलं ते बाळासाहेब पाटे यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि आज सर्वांना थोडेसे 1-2 फोन झाल्यानंतर आपोआप सगळीकडे माहिती पसरत गेली आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अगदी फादरबोडे असेल नंतर शिवसेनेचे संघटनात्मक जे आमचे कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी असतील, लोकप्रतिनिधी असतील ते सर्व एकत्रित आले आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि काही निर्णयापर्यंत आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि तो निर्णय असाच राहणार आहे की ज्या वेळेला या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धती शिवसेना वाढत आहे, वाढवण्याचा प्रयत्न होत आहे आणि कधी नव्हे ते एक वाक्यतेने शिवसेनेचे सर्व नेते हे एकत्रित आहेत, मग ती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आहेत आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आहेत. अशा वेळेला कुणीतरी बाहेरून येऊन याचं कुठंतरी या शिवसेना संघटनेचं जी जीवापाड आम्ही रक्तमासाने उभी केली तिचं कुठंतरी छेदन होऊ नये हे हेतूने सर्वजण एकत्र आलेत आणि त्या दृष्टीने पक्षाने जर ह्या गोष्टीची दखल घेऊन त्याकरिता जर पाचारण केलं, आमच्या भावना जर त्या ठिकाणी पक्षाने समजून घेतल्या आणि त्याच्यावरती योग्य तो खुलासा केला तर आम्ही पक्षासोबत सातत्याने राहणारी माणसं आहोत, पक्षाचा आदेश मानणारी माणसं आहोत. परंतु त्याही पलीकडं जर काही झालं तर त्यावेळेला सर्वांच्या एक फार तीव्र अशा भावना होत्या आणि त्या तीव्र भावना आम्ही त्यावेळेला उमटू शकतील का त्या भावना आमच्यासारख्यांना मग अशी ऐकताना सुद्धा थोडंसं अवघड गेलं परंतु त्या असं वरती वस्तू होती तर त्या भावना त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी गावोगाव वाढवलेल्या संघटनेच्या संघटनेसाठी त्यांनी केलेल्या कष्टाच्या भावना आहेत, त्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या भावनांची वरिष्ठ दखल घेतील आणि तातडीने आज किंवा उद्याकडं
या बाबीवरती स्पष्टीकरण देतील अशा अपेक्षा यानिमित्त व्यक्त करतो. धन्यवाद. असं नाही, दबाव दबाव दबावाचा विषय कसा आहे तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे. तुमचा प्रश्न अगदी योग्य, पण तुम्ही आज जो प्रश्न विचारताय हा प्रश्न थोडासा त्याला उत्तर द्यायला एका दिवसात तरी वेळ लागणार आहे. परंतु हे तुम्हाला एक सांगतो, जर त्या पद्धतीने जर त्यांचा प्रवेश झाला शिवसेनेमध्ये तर माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू की संघटना संघटनेची संघटनेची भावना हीच आहे की आम्ही आमच्या पद्धतीने काहीतरी करू, निर्णय काहीतरी करू. याचाच अर्थ असा की सर्वांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सामुदायिक राजीनामे देऊ अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. सर्वजण सहमत आहात का? मुंबई रहिवाशांचा खासदार साहेबांचा मेळावा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा, त्यासाठी भरपूर पदाधिकारी तिकडे गेलेले आहेत. म्हणजे तालुका म्हणून तिकडे हा कार्यक्रम नियोजित नव्हता, 11 ठरला. ज्यावेळेस मी तालुका प्रमुखांना फोन केला ते खेडच्या घाटामध्ये पोहोचले होते, त्यांच्या कानावर सगळी कल्पना दिलेली आहे. कारण आम्ही सांगितलं होतं आम्ही गटापुरतं करता, तिथे म्हटलं गटापुरतं करू नका, टोटल तालुक्यातले सर्व गट बोलवा आणि आम्ही ते सगळ्यांना बोलून हा निर्णय या. उद्या आल्यानंतर आम्ही जो निवेदन ते म्हटलं माझ्या स्वतःच्या लेटरपॅडवर मी ते निवेदन पुढे पाठवलं. सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मग अशी सांगितलं की त्यांचा प्रवेश निश्चित होतोय की नाही की चर्चा त्यावेळेच विचार ना लोकांना सांगितलं ना झाला टाइमचा काय असतं हा इशर आहे अण्णा. टाइमच्या नावावर एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर अशी चर्चा आहे की आमदार शरद दादा सोनवणे यांचा जर सेनेमध्ये प्रवेश जर झाला आम्ही कोणी काम करणार नाही, राजीनामे देणार किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जुन्नर तालुक्याचा शिवसेनेचा उमेदवार घोषित करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर तुम्ही काय सांगा? 100% बरोबर आहे. आणि हे मागच्या वेळे 2-3 याच्यात मी सुद्धा स्वतः बोललो की आमदारकीचा उमेदवार पहिला डिक्लेअर करा. म्हणजे कसं होतं की काम करायला आणि संभ्रम राहत नाही, ज्यांना जिकडे जायचं तिकडे ते जाऊ शकतात. बरं, डिक्लेअर नाही केला तर तुमची सगळ्यांची पक्ष म्हणून भूमिका काय स्पष्ट सांगा जरा. म्हणजे गोल मोटल अगदी स्पष्ट सांगतो, जर आम्हाला लादणार असेल तर आम्ही ते काम करणार नाही, आम्ही ताईंच्या मागून करणार. तो उमेदवार जो डिक्लेअर करायचा तो असे ते बुतकेत असावा अशी तुमची आग्रह. संबंधित आम्ही आता खासदार साहेबांशी या विषयाने चर्चा केली. शेवटी आम्ही आमचे दुखणे कोणापर्यंत मानणार अजून खासदार साहेबांना. साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की अजून निश्चित काय नेमकं आम्ही तरी सांगितलं निश्चित आहे की नाही त्याच्या बाबतीत काही संधी आहे आणि त्याच्याबाबत उद्धव साहेबांचा निर्णय घेतील तो घेतील. त्यावर त्यांच्या भावना त्यांच्या झाल्या तर आम्ही सांगितलेलं स्पष्ट भूमिका काय नाही सांगितलं ते आमच्या बरोबर राजूरच्या सभेत ते बोलले की उद्धव साहेब जो निर्णय घेतील पक्ष तो मान्य नाही. खासदारांची बोलणं आज अचानकच या सगळ्या गोष्टी कारणावरती आल्यानंतर हे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले. आता या ठिकाणी सर्व चर्चा झाल्यानंतर आता मी खासदार साहेबांची आम्ही वेळ घेणार आहोत, साहेबांचे उद्धव साहेबांची वेळ घेणार आहोत, सगळ्यांच्या भावना मांडणार आहोत. हे आता जो माणूस तुम्ही हिंसेने जो माणूस प्रवेश करू इच्छित आहे त्याला घेऊ नका. इतकं क्लिअर कट सांगितलं भावना एक परंपरा आहे इथून मागे राहिलेली आहे. ज्यावेळेस मातोश्रीवरून आदेश येतो किंवा उद्धव साहेब आदेश देतात की त्यावेळेस शिवसैनिक कळतो आणि शिवसैनिक दगड जरी उभं केला तरी त्याच्या मागे ठाम राहतात हा इतिहास आहे. तर असं असताना सगळ्यांनी आज ठामपणे तुम्ही सांगा की बाबा जर असं असेल लादलेला उमेदवार असेल तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या तोंडून सांगा की काय. माझ्यापेक्षा मी माझे स्पष्टपणे मतं मांडलेले आहेत, बाळासाहेबांनी मतं मांडलेले आहेत, सर्व ज्येष्ठ पदाधिकारी हेच आम्ही सांगतो की आम्ही 4-5 वर्ष इथं सातव्याने काम करतो. ज्या माणसाने 4 वर्ष इथं शिवसेना संपवण्याचं काम केलं, नगरपालिकेला आमच्या विरोधात, जिल्हा परिषदेला आमच्या विरोधात, पंचायत समितीला विरोधात, सगळ्या बाबतीत शिवसेनेकडे लढायचं काम केलं आणि त्या माणसाने जर शिवसेनेत आम्ही प्रामाणिक काम करत असताना पक्ष जर त्याला डोक्यावर घेत असं ते आम्ही कदापि सहन करणार नाही.
ताई तुमच्या प्रश्न आहे, तुम्ही तालुक्यात शिवसेना निवडणुका तालुक्यामध्ये झाल्या, नगर पालिकेमध्ये शिवसेनेची पूर्ण वेळ सत्ता असते पूर्ण, परंतु खासदारांनी त्या ठिकाणी रोडचं विवरण केल्यामुळं आमची काठावरती त्या ठिकाणी सत्ता नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे, त्यांच्या समितीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असते, एकमताचं काय असतं हे आमच्या मंगेशांना या ठिकाणी आहे, याच्या परिस्थिती ज्यांच्यामुळे उद्भवल्या त्यांच्या बरोबर काम करावं अशी अपेक्षा तरी पक्षाने धरू नये अशी आमची प्रामाणिकपणे अपेक्षा आहे, ठिकाणी संघटनेला वेळोवेळी त्रास दिला, त्याच्या ठिकाणी संघटनेचं कच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाबरोबर आम्ही संघटनात्मक काम करावं अशी अपेक्षा पक्षाने धरू नये. संभाजीराजे तुमचे काय बोलणे? तेव्हा पण थोड्या फरकाने आपण बोललो, त्यानंतर ताईंनी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केले, त्या कामाच्या मध्ये 2014 मध्ये देखील जे तिकीट मिळालं त्यावेळेस सुद्धा थोडा जो प्रॉब्लेम झाला की नाराजी झाली नेताजी दादावर, ते जर अगोदर घेतलं असतं त्यांना बोललो मातोश्रीवरती तर त्या ठिकाणी सुद्धा नेताजी दादा उभे राहिले नसते, आणि ज्या मतांनी पडलो 22,000 मतं आणि ताईंची मतं पकडली ते 3-4 हजार मतं शिवसेनेची जास्त होती, त्यावेळेस ते अपयश पचवलं. 2014 नंतर देखील आताही ताईंनी 4-5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे तालुक्यात काम केले, म्हणजे खासदार साहेब भाषणाच्या भाषणात सांगायचे की एखाद्या आमदाराला लाजवेल असं ताईंनी काम केलेलं आहे तालुक्यामध्ये. मग आमची अशी सगळ्यांची विनंती आहे की युतीची सत्ता येणार आहे त्या ठिकाणी मग शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे, जर शिवसेनेच्या माध्यमातून जुन्नरमधून जर ताई विजय जर त्या ठिकाणी झाल्या तर मंत्रीपदाचा शाळेत देखील आम्हाला मिळेल म्हणून ही आमची प्रांजळ अपेक्षा आहे, परंतु आता ह्या ज्या वावड्या चालल्यात ह्या करून फिक्स कोणाला अजून माहीत नाही, कारण 2019 नोव्हेंबरमध्ये देखील त्यांनी अशीच बातमी टाकलेली होती की 10 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर असं काहीतरी त्यांनी हे दिलं होतं, आपण विश्वास नाही ठेवत आम्ही, परंतु आमच्या पक्षाची जी बांधिलकी आहे की बाबा पक्षातीलच कार्यकर्त्याला तिकीट मिळावं या उद्देशाने आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र आलो. खासदार साहेबांच्या बंगल्यावर अशी काही मीटिंग कार्यकर्त्यांची झाली का की शरद सोनवणेचा प्रवेश होणार आहे, तुमची भूमिका काय विचारली गेली? तुमची भूमिका विचारली गेली का नाही? अजून आम्हाला कुणाला काय विचारलेलं नाही, अजून आपण आम्हाला काय माहित नाही. आता शिवसेना आता विधानसभेचं तिकीट आला नाही आला हा पुढचा प्रश्न आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.